थैंक यू डीजे खरतर हा हॅलो चांगला सर आमच्या उलवा ग्राम पंचायतीचे माजी उपसरपंच श्री प्रशांत भरत मात्रे यांचे देखील इथे आगमन झालेले आहे. मी सुरुवातीला त्यांचं शाब्दिक सुमनानं सहर्ष स्वागत करतोय आणि त्याला आसनस्थ होण्याची विनंती देखील करतोय. तर नक्कीच गुरुजी अतिशय सुंदर संगीत होता. दारू खरं तर म्हटलं तर फार वाईट आहे. दारूपासून तुम्ही दूर राहा, व्यसनमुक्त व्हा. दारूचं व्यसन फार वाईट आहे हा संदेश या डीजे मास्टरने तुम्हाला सोडलाय. परंतु आज बरेच याच दारूचा आस्वाद घेतील 31st. चला मार्चला सुरुवात करायची आहे आणि खास करून आयोजकांकडनं महत्वाची सूचना आलेली आहे. पहा तुम्हाला जे खेळाडू मैदानावर तुम्हाला दोन खेळाडूंना मुभा असेल टी शर्ट जे कंपल्सरी आहेत. आयोजकांनी टी शर्ट दिलेले आहेत, आयोजकांनी सूचना केलेली आहे. कमीत कमी दोन खेळाडू तुम्ही विदाउट टी शर्ट मध्ये असाल ठीक आहे. तीन खेळाडू इथे मान्य नसणार, अर्थातच ग्राह्य धरले जाणार नाही. त्यामुळे शेडून संघाचे तीन खेळाडू विदाउट टी शर्ट मध्ये आहेत तर दोन धावांची त्यांना पॅनल्टी दिलेली आहे. आयोजकांकडनं तुम्हाला या ठिकाणी पॅनल्टी. नक्कीच एवढा खर्च केलाय टी शर्ट तुम्हाला प्रत्येक संघाला आहेत. किरण पाटील सांगतायत खरं तर अतिशय चांगलं आयोजन, तर त्या पॅनल्टी त्यांनी मान्य केलेली आहे. नो डाऊट. गेम ऑन, गेम स्टार्ट. पहिलाच बॉल लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहे. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं, परंतु तत्पूर्वी दोन धावा सहज पळून काढल्यात. श्रीराम शिरडोण विपक्ष सिद्धिविनायक वहाल. नाणेफेकीचं कौल लागलं मी म्हणेन या ठिकाणी शिरडोण संघाच्या बाजूने. त्यांनी सर्वप्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. सामना असेल फक्त तीन षटकांचा याची आपण फार नोंद घ्या आणि त्यामध्ये आपण पाहणार आहोत इथे मात्र सलामीची जोडी मैदानावर. भालचंद्र कातकरी गोलंदाजीला आलाय. मॅन्डेटरी पॉवर प्लेचा षटक घेऊन शिरडोणचा आणि फलंदाज मात्र प्रतीक आणि आकाश. हा मिस्टर आम्ही स्ट्रोक प्रतीक पाटीलचा महत्वाचा झेल. काय घडलंय मैदानावर, जणू काय प्रतीक पाटील या खिशामध्ये इबूत घेऊन आलाय की काय असंच म्हणावं लागेल. कारण तिसरा झेल तीन सामन्यामध्ये सोडलेत. मागच्या सामन्यामध्ये देखील झेल सोडला आपण. मगाशी देखील समाजातला एक गुणवंत खेळाडू, तीव्र वेगाचा चेंडू, वेगवान चेंडू फेकला भालचंद्र या गोलंदाजाने आणि इथे मात्र आकाश घरत या फलंदाजाच्या चेंडू आणि चेंडू फलीचा संपर्क आला नाही. डॉट बॉलची समाप्ती. धावसंख्या स्थिर, पकडो खेळ जितो. इथे मात्र धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 13 या आकड्यावर. 13 धावा धावपलकावर जा. जास्त एकत्र येऊ नका खेळाडू. चला मॅचला लगेच सुरुवात करायची आहे आणि पहिल्या षटकाचा वाजवी खेळ समाप्त. 13 धावा, एकही गडी बाद झाला नाहीये. कारण टेक द कॅच विन द मॅच म्हटलं जातं. तुम्ही संधी दिली होती प्रतीक पाटीलला. कारण खरं तर ज्या पद्धतीनं संधी मिळतो तो खरा नशीबवान आणि त्या संधीचं सोनं करतो तोच खरा मी म्हणेन बुद्धिवान. आणि त्या संधीचं सोनं करेल का हा फलंदाज प्रतीक पाटील. दिलाय गुरुजींच्या हातामध्ये ATM, खरं तर कार्ड दिलाय त्यांच्याकडे मी म्हणेन. हा चेंडू पुन्हा एकदा मिस टायमिंग झालाय. दुसरा झेल उडालाय. आता कोणतीही चूक न करता हा झेल टिपलाय प्रतीक पाटीलचा. पहिला ब्रेक थ्रू फलंदाज प्रतीक बॅक टू पॅवेलियन. थँक्यू गिजपण 24 इव्हेंटच्या माध्यमातून पुन्हा एकदा खरं तर या स्पर्धेचा आनंद घेत आहोत. थोडंसं 2 ते 3 चेंडू थोडे आपण मिस झाला असेल. इंटरनेट सेवा थोडीशी खंडित झाली होती आणि अजूनही थोडी नेट सेवा खंडित आहे. त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करीत आहोत आम्ही 24 इव्हेंटच्या माध्यमातून. परंतु इथे पहा धावफलकावर धावसंख्या 19 लागल्या गेल्या आहेत. पहिला ब्रेक थ्रू अर्थातच पहिली विकेट प्रतीक पाटील बाद झाल्यानंतर 19 या धावसंख्येवर प्रतीक बाद झाला. नवीन फलंदाज येतोय समीर पाटील. समीर पाटील हा चेंडू पुन्हा एकदा आकाश घरतचा मिस टायमिंग स्ट्रोक आणि झेलकाली क्षेत्ररक्षक कोणतीही चूक न करता बॅक टू बॅक सेकंड.
आज आकाश घरत देखील वा माघारी परततोय. दोन्ही सलामीवीर फलंदाज खरं तर घाणाघाती फलंदाज होते, दोन्ही मातब्बर खेळाडू होते, परंतु घडलंय काय, प्रतीक पाटील पास झाला, लगेच आकाश घरत तू चल मैं आया. इथे मात्र एकामागून एक दोन फलंदाज बाद झाले. धावसंख्या धावफलकावर एकूण असताना 19 दोन गडी बाद. सेकंड ओव्हर सुरू असताना स्ट्राईकला येतोय फलंदाज नवीन फलंदाज स्वप्नील पाटील. नॉन स्ट्राईकला बंदूस त्याचा, तर एका बाजूला समीर पाटील ज्यांच्या पत्नी सुसौभाग्य पत्नी सरपंच पदावर आहेत, पूजा समीर पाटील. राजकारणामध्ये फार मोठं नाव, आता मात्र क्रिकेटमध्ये देखील समीरनं भरपूर चांगलं कार्य केलं आहे. तोच समीर पाटील इथे मात्र आले आले आपले इरादे स्पष्ट करतोय. हा येतोय वाईडिश डीप मिड विकेटला, खणखणीत रुपेश शेठ पाटील चषकातला एक दर्जेदार सिक्सर. समीर पाटील देखील मुरलेला मित्रांनो खेळाडू आहे, विदाउट सराव खेळणारा हा अर्थातच खेळाडू. परंतु इथे काय घडलं, मिस टायमिंग शॉट होता आणि तो देखील झेल भूमीला दान. खराब प्रदर्शन क्षेत्ररक्षणाच्या माध्यमातून. एकेका झेळाची किंमत तुम्हाला मोजावी लागते, स्क्रीनवर पाहू शकता. साधा सोपा झेल, इथे क्षेत्ररक्षक उभा होता तेजस चौधरी आणि तेजसनं मात्र झेल सोडलाय. मिळाली एक धाव, एका धावेनं संघाची धावसंख्या 26 या आकड्यावर. खरं तर ज्या पद्धतीनं फलंदाजाला जीवनदान मिळालंय समीर पाटील, समीर पाटीलनं खरं तर राजीव गांधी मैदानावर काही षटकारी खेळी केले होता, 5 षटकार मारले होते समीरनं, परंतु इथे त्याला देखील जीवनदान मिळतोय. नवीन फलंदाज त्याचाच बंधू स्वप्नील पाटील. दोन्ही भावांची जोडी मैदानावर खेळपट्टीवर. डावखुरा फलंदाज स्वप्नील, सराव कमी आहे खरं तर आज त्यांना संधी मिळाली आहे या आज संघातून खेळण्याची. आणि हा डॉट बॉल, धावसंख्या धावफलकावर. 2 षटकांचा खेळ समाप्त झाला. धावसंख्या 26.0 सरासरीनं ही धावगती आपल्याला पाहायला मिळते. आता मात्र श्रीराम शिरडोन संघाचा नवीन गोलंदाज येईल 3 क्रमांकावर. लास्ट ओव्हर शेवटचा आणि अंतिम षटक घेऊन येईल. एक लॉग ओव्हरचा षटक आहे. या षटकामध्ये काय घडेल, काय बिघडेल हे मात्र आपण पाहत राहणार, कारण हा निर्णायक षटक असेल. 26 धावा धावफलकावर, 50 धावांसाठी मिलिंद शेठ घरत यांनी 5000 रुपयाचं बक्षीस लावलंय. आपल्या खेळाडूंना प्रोत्साहित करतायत अनेक मान्यवर. या व्यासपीठावरून आनंद घेणारी आमची सर्व मंडळी, खास करून आज आभार व्यक्त करेन मी आमचे सर्व आयोजक, आदरणीय श्री रुपेश शेठ पाटील, आदरणीय जरा खरं तर सिकंदर पाटील, शशिकांत पाटील, आमचे किरण पाटील, यांचा फार मोठा योगदान आहे या स्पर्धेसाठी. एक उत्कृष्ट खेळाडू आहेत प्रतीश पाटील असतील, सर्व मंडळी यांचं मी मनापासून आभार व्यक्त करेन. खरं तर या स्पर्धेसाठी आम्हाला 3 ते 4 दिवस आमंत्रण होतं, परंतु आम्ही 2 दिवस या स्पर्धेसाठी एक समालोचक म्हणून घटक राहिलो. तर खास करून मी त्यांचं मनापासून आभार व्यक्त करेन की तुम्ही आम्हाला या ठिकाणी आमंत्रित केलात, या स्पर्धेचा एक घटक म्हणून एक संधी मिळाली त्याबद्दल धन्यवाद. बामजी शेठ पाटील पारंगे, बामजी शेठ पारंगे यांच्याकडनं 2000 रुपयाचं पारितोषिक स्वप्नीलसाठी आलंय प्रत्येक षटकारासाठी. हा झेंडो ऑफ स्टंप सोडून जातोय. खरं तर अशाभूत नजरेनं पाहिलं होतं, कदाचित वाईट मिळेल की काय समीरला, परंतु हा डॉट बॉल. दोन्ही खेळाडूंसाठी प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. सोमनाथजी मडवी, सोनाली सोमनाथ मडवी, म्हणजे बक्षिसांची खैराट आहे, बक्षिसांचा वर्षाव आहे, बक्षिसांचा अक्षरशः पाऊस पडलाय. हा शॉर्ट पिच चेंडू पंच केलाय, पॉवरफुल मनगटी ताकद वापरली स्वप्नील चा भाऊ अर्थात समीर पाटीलच्या बॅट मधून येतोय हा खणखणीत षटकार. अतिशय
जबरदस्त कामगिरी करताना धावसंख्या जाऊन पोहोचली 32 या आकड्यावर। लास्ट ओव्हर आहे, समीर पाटीलला देखील माहित आहे, कारण समीर पाटील आपण बघितलं तर गोलंदाजी देखील चांगली करतो, परंतु एकूण एकंदरीत या स्पर्धेमध्ये त्यांनी गोलंदाजी नाही तर फलंदाजीतून आपली किमया आपली कामगिरी या ठिकाणी चांगली दाखवली आहे। चार चेंडूंचा खेळ बाकी आहे, धावसंख्या धावफलकावर 32, गोलंदाज सज्ज असेल तेजस चौधरी। तेजस चौधरीचा हा पुढील चेंडू, फुल टॉस बॉल, फुलर लेनचा चेंडू होता, पूर्णपणे आपण बघितला तर बॅटवर होता चेंडू, पण तो बॅटची किंचिशी कट घेतली, थोडासा फंबाल आणि फलंदाज क्रीज मध्ये सुरक्षित समीर पाटील। दोन भाऊ आहेत, खरं तर आहात त्यांची दमचक होईल, सराव कमी आहे, मैदानावर प्रॅक्टिसला वेळ देखील मिळत नाही कदाचित, परंतु आज सिद्धिविनायक वहाळ संघातून खेळायचं, आपण त्या संघाचं नाव उंचवायचं, आपल्या वहाळ गावाचं नाव रोशन करावं, हे अस्मितेचं आणि त्यांच्या खरं तर या मी म्हणेन गावाच्या प्रतिष्ठेचा हा प्रश्न असताना तो संघ उतरलाय आणि ते दोन खेळाडू खेळत आहेत। धावसंख्या धावफलकावर 2 वाढली आहे, 34 धावा। गोलंदाज तेजस पंचांना पार करून चेंडू फेकतोय, ओव्हरसीज चेंडू फ्लॅट पद्धतीने केलाय, फ्लॅट अँड पॅरल प्रयत्न केला होता त्या ठिकाणी क्षेत्ररक्षकानं, परंतु सर्व आमचे प्रेक्षकच म्हणतायत की हा आहे चौकार। चार धावा आणखी वाढल्या जात आहेत, धावसंख्येत भर पडली आहे, धावसंख्या एकूण वाढली आहे 38 या आकड्यावर, 38 रन्स। आता मात्र अंतिम दोन चेंडूंचा उर्वरित या पहिल्या सत्रातला खेळ बाकी। शॉर्ट पिच चेंडू हुक केलाय डीप बॅकवर्ड साईडला, इथे मात्र क्षेत्ररक्षक आहे, कोणती चूक न करता झेल चांगला टिपतोय फलंदाज समीर पाटील। बॅक टू डगआउट। व्हेरी गुड सॉन्ग, नक्कीच एस डी सी सूरज जशा आपला शब्द त्याच्या कानावर पडतात त्याच शब्दांना अनुसरून संगीत लावत असतो, हे त्याचं कार्य महान राहिलं या टेनिस क्रिकेट जगतामध्ये, आणि ती ओळख एस डी सी सूरजनं मात्र देखील स्पष्ट केली आहे। व्हेरी गुड सॉन्ग। लास्ट बॉल, पहिल्या सत्रातला शेवटचा चेंडू, धावसंख्या धावफलकावर 38। पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न स्वप्निलनं केलाय, स्वप्निल मात्र धावतो, एक धाव तर पूर्ण, दुसरी धाव कंप्लीट होईल का, नो सॉरी, इथे मात्र काय घडलं, ही दुसरी धाव घेताना फलंदाज स्वप्निल बाद होतोय, व्हेरी गुड थ्रो। धावसंख्या धावफलकावर 39 या 3 षटकामध्ये आता मात्र 40 धावांचं आव्हान ठेवण्यात आलंय श्रीराम शिरडोन संघासमोर, 18 चेंडू आणि 40 धावा। दोन धावा मला वाटतं पेनल्टी आहे, 39 धावा पूर्ण झाल्या आहेत आणि या दोन धावांची पॅनल्टी, खरं तर किरण पाटील यांचं लक्ष किती आहे पहा, कारण त्यांनी आयोजन एवढं चांगलं केलं आहे, तुम्हाला टी शर्ट तुमच्या या आयोजकांकडनं एवढा चांगला प्लॅटफॉर्म मिळतोय टी शर्ट तुम्हाला, परंतु शिरडोन संघाला पॅनल्टी दिली होती, त्यांच्या 3 खेळाडूंनी टी शर्ट परिधान केलं नव्हतं, 2 धावा प्लस होतील, 39 प्लस 2 अर्थातच 41 धावा, आता मात्र 42 धावा कराव्या लागतील। इकडे अतिथी कक्षामध्ये काही वेळापूर्वी ज्यांचं आगमन झालेलं आहे ते रामचंद्र मढवी यांचं या ठिकाणी आता सन्मान होतो आहे, मी रामचंद्र मढवी यांना विनंती करतोय, त्यांनी जो सत्कार कक्ष आहे त्या ठिकाणी चालायचं आहे, आणि पुन्हा एकदा सिकंदर पाटील तुम्हाला विनंती आहे, रामचंद्र मढवी यांचा आपण सन्मान करायचा आहे, ठीक आहे झालेलं आहे असं ते समजत आहेत, चांगली गोष्ट आहे। त्याचप्रमाणे आमच्या उलवा ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच प्रशांत भरत म्हात्रे यांचं देखील मला वाटतं ते पण तिकडे बाहेर गेलेले आहेत, इशारा करतायत, माझा सन्मान झालेला आहे, वा छानच, धन्यवाद, थँक्यू गुरुजी। चला 18 चेंडू आणि 42 धावांची आवश्यकता आहे, पहा तुमचा संघर्ष तुम्हालाच करायचा आहे, कारण लोक फक्त अंतिम निकाल पाहतात, संघर्ष नाही, 42 धावांची आवश्यकता, काय घडेल काय बिघडेल ऐकूया पुन्हा एकदा आपले लाडके महागुरु, एक वरिष्ठ समालोचक आणि तेवढेच चांगले निवेदक अर्थातच एमडी गडगे सरांच्या आवाजातून, महागुरु करा आता कॉमेंट्री सुरू।
बलमात्रे सर, थैंक्स डीजे सूरज। हेलो, थैंक्स रिवल मात्रे सर। बिल्कुल जबरदस्त मुकाबला दोनों टीमों के बीच में यहां पर खेला जा रहा है। निश्चित रूप से सिद्धि विनायक वाहल क्रिकेट टीम के बल्लेबाजों ने श्रीराम इलेवन शिवडंग क्रिकेट टीम की गेंदबाजी को उजागर करते हुए सिर्फ तीन ओवर में यहां पर 39 रन ठोके थे, लेकिन प्लस विपक्षी क्रिकेट टीम ने बिल्कुल पूरी तरह से जर्सी में नहीं थी। शिवडंग क्रिकेट टीम के तीन खिलाड़ी दो रनों के पेनल्टी डिक्लेयर की गई थी हमारे ऑर्गेनाइजर किरण पलिसर इनके द्वारा निश्चित रूप से, और ये प्लस पॉइंट सिद्धि विनायक वाल 11 क्रिकेट टीम के लिए, और कुल मिलाकर रन संख्या होगी 41 यानी कि 39+2 यानी कि और जीतने के लिए मात्र यहां पर 42 रनों का लक्ष्य। लेकिन रिवाल मात्र सर, यहां पर हम शैंडी पालकर के साथ जब चर्चा कर रहे थे कि ये मैच में मजा आएगा क्योंकि दोनों क्रिकेट टीम की सबसे बड़ी ताकत नजर आई वो बल्लेबाजी, और जिस तरह की बल्लेबाजी है वाहल 11 क्रिकेट टीम की ठीक उसी तरह की बल्लेबाजी के लिए ये टीम भी जाने जाते हैं शिवडंग क्रिकेट टीम। तो मुकाबला बनेगा क्योंकि शिवडंग क्रिकेट टीम की सबसे बड़ी ताकत है वो है बल्लेबाजी, यानी कि प्रति ओवर 14.0 की औसत से खेलने और उसी लक्ष्य का पीछा करने के लिए बिल्कुल 14.0 की औसत से खेलना है बिल्कुल। और मैदान के अंदर हम देख रहे आरंभिक बल्लेबाज श्रीराम इलेवन शिवडंग क्रिकेट टीम के दोनों धाकड़ बल्लेबाज मैदान के अंदर देख रहे हम। और आप बिल्कुल बागडोर होगी, एक तरफ हम देख रहे हैं प्रदीप मुकादम, कल बिल्कुल पहले दिन में सबसे ज्यादा प्रभावित किया था छोटा तीर घाव करे गंभीर। ये देखिए प्रतीक का स्वागत, भव्य स्वागत, दमदार स्वागत, गेंद गई सीधा वाइड स्पाइन के ऊपर से 6 रन के लिए। थैंक्स डीजे मास्टर, क्या बिल्कुल मैंने पहले कहा था कि ये छोटे कद का दायरा है लेकिन इंसानियत के मन से टकरा जाता है, गेंद के ऊपर पूर्ण से टकरा गए, गेंद को सीधा भेजा 6 रनों के लिए, और छक्के के साथ यहां पर अपने पारी का आगाज किया, अपने पारी की शुरुआत की, अपना खाता खोला, टीम का खाता खोला, और इसी 6 रन के मदद से श्रीराम इलेवन प्रतीक वो द विकेट। ये देखिए प्रतीक ने दमदार गेंद फेंकी, शानदार गेंद थी, अंदर की तरफ आई, मिडल स्टंप भी कर दिया, ऑफ स्टंप भी कर दिया, और यह पहला करारा झटका मिलता हुआ श्रीराम इलेवन शिवडंग क्रिकेट टीम को तेजेश के रूप में। पहले गेंद के ऊपर प्रतीक के ऊपर हावी हुए थे तेजेश, लेकिन उसके बाद में प्रतीक हावी हुए तेजेश के ऊपर, जिस विकेट के लिए जाल बिछा था वो विकेट मैदान के बाहर से बिल्कुल या प्राप्त की प्रतीक पाटिल ने, और तेजेश की पारी हुई समाप्त। का जो बल्लेबाज होता है ना हर एक टीम में सबसे मोस्ट इंपोर्टेंट खिलाड़ी माना जाता है। ये देखिए बैकफुट पर गए, जगह बनाकर खेलने की कोशिश, शानदार फील्डिंग, बाल बाल बचे, कमाल की फील्डिंग, लेकिन डायरेक्ट निशाना लगता तो ये करीबी मामला बन सकता था। एक रन मिला गुड रनिंग बिटवीन द विकेट्स, इसी एक रन की मदद से प्रतिकेश वाजेकर अपने पारी का श्री गणेशा करते हुए अपना खाता खोला, टीम के रन संख्या इसी एक रन की मदद से अग्रसर होती हुई श्रीराम इलेवन शिवडंग क्रिकेट टीम की एक विकेट के नुकसान पर 7 आउट होने वाले बल्लेबाज तेजस चौधरी 6 रन का योगदान दिया। आप बल्लेबाजी के लिए प्रदीप तैयार। ये देखिए मैंने पहले कहा जैसे गेंद रडार में आई गेंद गई सीधा ये तीर कमान छक्का। साथ टीम के रन संख्या श्रीराम इलेवन शिवडंग क्रिकेट टीम की एक विकेट के नुकसान पर 13। मैंने शुरू में चर्चा की थी कि शिवडंग क्रिकेट टीम की यह रन मशीन मानी जाती है, जिस तरह प्रतीक पाटिल बल्लेबाजी के लिए जाना जाता है ठीक उसी तरह के बल्लेबाजी के लिए यह खिलाड़ी जाना जाता है। तो ताकतवर गेंदबाज और एक तरफ ताकतवर बल्लेबाज। ये देखिए ऑफ स्टंप से कभी बाहर अंपायर का इशारा आया, वाइड गेंद करार, अतिरिक्त रनों में हुआ इजाफा, अतिरिक्त रनों में बढ़ोतरी हुई बोनस के रूप में, इस एक रन के मदद से टीम के रन संख्या 14 श्रीराम इलेवन शिवडंग क्रिकेट टीम की, यानी कि प्रति ओवर 14.0।
खऱ्या अर्थाने निश्चित स्वरूपात शिवडोंगाव म्हटलं तर आद्य क्रांतिवीर वासुदेव बलवंतराव फडके यांची भूमी मित्रांनो, स्वातंत्र्याच्या काळामध्ये भारत देशाच्या दृष्टिकोनातून ज्यांनी खूप मोठं योगदान दिलं. इथे आपण पाहतो चेंडू जातो मिड विकेटला, छत्रक्षण खऱ्या अर्थाने चेंडू उचलणार, थ्रो करणार, तोपर्यंत दोन्ही फलंदाजामध्ये खऱ्या दोन्ही फलंदाजाकडे इथे वेल होती दोन धावा प्राप्त करण्याची. आणि या दोन धाव्यांच्या मदतीनुसार इथे श्रीराम क्रिकेट संघ शिवडोंग क्रिकेट संघाची एकूण धाव संख्या झालेली आहे एका षटकाच्या समाप्तीनंतर 1-22. अतिशय दमदार सुरुवात. यहां पर बात करें, हमने पहले कहा था कि शिवडोंग क्रिकेट टीम की सबसे बड़ी ताकत है वो बल्लेबाजी, और उन्होंने साबित करके दिखाया कि किस तरह की बल्लेबाजी से इस विकेट के ऊपर रन बनाए जा सकते, रन बनते नहीं. प्रतीक पाटिल सबसे महंगे गेंदबाज साबित हुए. प्रतीक पाटिल का गेंदबाजी का विश्लेषण रहा, 1 ओवर 22 रन और एकमात्र सफलता. सफलता उन्होंने एक जरूर प्राप्त की, एक महत्वपूर्ण विकेट उन्होंने प्राप्त किया, लेकिन ज्यादा रन खर्च किए, यानी कि 22 रन खर्च किए. आप रन और गेंदों के बीच में जो सब गेंदों में जीतने के लिए 20 रन चाहिए. सभी तमाम दर्शकों का, क्रिकेट प्रेमी प्रेक्षकों का, इस प्रतियोगिता के हमारे ऑर्गेनाइजर पनवेल कृषि उत्पन्न बाजार समिति के विद्यमान संचालक आदरणीय रुपये दादा पाटिल, इनके ओर से सन्मानीय सिकंदर शेट पाटिल, सन्मानीय किरण दादा पाटिल, आमचे खास परम मित्र की ज्यांच्यामुळे आम्हाला इथे समालोचन करण्याची संधी प्राप्त झाली, त्याचबरोबर शशिकांत दादा पाटिल असतील, आमचे मित्र जयवंत दादा प्रभाकर, त्याच्यानंतर आमचा संपूर्ण बजरंग ग्रुप इथं पाहतो जे खऱ्या अर्थाने आमचे मित्र रुपे दादांचे खास ते समर्थक आहेत, आणि त्या बजरंग ग्रुपच्या माध्यमातून त्यांची खरी ओळख आहे. ये देखिए, इस बार गेंद जा रही है बिल्कुल सिली मिड ऑफ के रीजन में गेंद जाती हुई, और यहां पर अंपायर दौड़कना स्वर्गीय सर का इशारा आया. अतिरिक्त रन 22 के रूप में अतिरिक्त रनों में हुआ इजाफा, इसे एक अतिरिक्त रन की मदद से श्रीराम 11 शिवडोंग क्रिकेट टीम की कुल मिलाकर रन संख्या यहां पर आगे बढ़ती हुई निश्चित रूप से एक विकेट के नुकसान पर 23. आप जीतने के लिए 11 गेंदे और 19 रन चाहिए. ये देखिए अच्छी गेंदबाजी, शानदार गेंदबाजी, गेंदबाज यहां पर घनश्याम पाटिल द्वारा पहले गेंद के ऊपर 1 रन अतिरिक्त रन के रूप में, दूसरी गेंद डॉट पे की, आप 10 गेंदे 19 रन. मुकाबले में मजा है, मुकाबला बनेगा, शानदार मुकाबला, जानदार मुकाबला. कमाल की गेंदबाजी, लेंथ लाइन और दिशा के साथ गेंदबाजी करते हुए क्या कमाल दिखा रहे, पूरी तरह से उन्होंने फोकस किया है बल्लेबाज को, कमी को, बल्लेबाज की कमी को परख कर इस विकेट के ऊपर गेंदबाजी हो रही है. लगातार 2 गेंदे डॉट खेल चुके हैं, जिस बल्लेबाज ने बिल्कुल कहमत का कहर मचाया इस विकेट के ऊपर, लगातार 2 छक्के दागे बिल्कुल, वो बल्लेबाज को पूरी तरह से बांध कर रखा है गेंदबाज घनश्याम पाटिल ने. लेकिन आक्रामक बल्लेबाज की एक क्षमता है इस बल्लेबाज के पास. ये देखिए, और इसी के साथ अंपायर की उंगली आसमान में, दबाव में खेल रहे थे, मिड स्टंप के नजदीक पा गए, और बल्लेबाज प्रदीप की पारी यहां पर हुई समाप्त. आता मात्र 9 चेंडू आणि जिंकण्यासाठी इथे 8 चेंडू 19 धावांची गरज. प्रकाश पाटील खऱ्या अर्थाने ते उपस्थित आहेत. गडके सर, ये तो नन्ना मुन्ना जादूगर है, बिल्कुल सटी और लाइन लेन से गेंदबाजी की कर रहा है गेंदबाज. बिल्कुल बिल्कुल, आई एम फुली एग्रीड विद यू, आपके बात से मैं सहमत हूं. ये गेंदबाज है, कम उम्र के गेंदबाज है, लेकिन पूरी तरह से लेंथ लाइन और दिशा के ऊपर पूरी तरह से उन्होंने यहां पर नियंत्रण रखा है. गेंदबाजी में मिश्रण नजर आता हुआ व्यासपीठ आम्ही पाहतो. खऱ्या अर्थाने आमचे ऑर्गनायझर रुपये दादा पाटील यांचे पिताश्री इथे प्रकाश पाटील उपस्थित आहेत. आणि नेहमी खऱ्या अर्थाने म्हटलं जातो की आपल्या हिता जो असे जागता, धन्य माता पिता तयाची या, कुली कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा. खऱ्या अर्थाने रुपेश शेठ तुम्ही भाग्यवान आहात, परंतु खऱ्या अर्थाने खरं भाग्यवान कोण आहेत की ज्या आई वडिलांनी तुम्हाला जन्म दिला रुपे दादा, ते तुमचे आई वडील खरे भाग्यवान आहेत, आणि ते खऱ्या अर्थाने व्यासपीठावर इथे उपस्थित आहेत. प्रकाश दादा, तुमचा आम्ही मनपूर्वक इथे आभार व्यक्त करू, तुमचं पुन्हा एकदा स्वागत. चंडू आणि धावांचं इथे समीकरण, 8 चेंडू 19 धावांची गरज. गेंदबाज आहे बिलकुल या पर घनश्याम पाटील, सामना करेंगे आक्रमक बल्लेबाज निखेत चौधरी. मैच में मजा जरूर आएगा. ये देखिए कमाल की गेंदबाजी, शातिर गेंदबाजी, जाजी भूल गेंदबाजी, गेंदबाजी में बिल्कुल नजर में जज्बा आता हुआ दौड़ गेंद की हुई समाप्ति. आप रन और गेंदों के बीच में समीकरण, 7 गेंदे 19 रन. क्या समीकरण था, 12 गेंदे 20, आप 7 गेंदे 19.
कमाल की गेंदबाजी। ये देखिए कहां तक ये टीम को आप बांध सकते हैं, बल्लेबाजों को हाथ खोला, भेड़ियों को पूरी तरह से उन्होंने खोली और गेंद को सीधा फेंक दिया डीप स्पेल लेग लॉन्ग लेग सीमा रेखा के बाहर 6 रनों के लिए। सूरज यहां पर बिल्कुल शानदार गेंदबाजी की, आखिरी गेंद के ऊपर जरूर छक्का था लेकिन 5 गेंदें ऐसे फेंकी थी, 1 रन खर्च किया था, 1 बल्लेबाज को घर का रास्ता दिखाया था और कोई मिलकर घनश्याम पाटिल का गेंदबाजी का विश्लेषण था वाल 11 क्रिकेट टीम के दृष्टिकोण से, यानी कि 7 रन खर्च के 1 बल्लेबाज को घर का रास्ता दिखाया। आप टीम की रन संख्या है 29 यहां पर श्रीराम 11 सीडोन क्रिकेट टीम की, आप जीतने के लिए 6 गेंदे 13 रन। मुकाबले में मजा जरूर आएगा, ये विकेट है बिल्कुल गेंदबाजी के लिए भी बिल्कुल निश्चित रूप से मददगार साबित होती जा रही है और यह बल्लेबाजी के लिए भी विकेट आसान बनती जाएगी। जब पहले दिन आए थे हम केरम पटेल सर से हम चर्चा की थी कि विकेट के बारे में उन्होंने कहा था कि धूप बढ़ती जाएगी, बल्लेबाजी के लिए विकेट यहाँ पर आसान बनेगी और अंतिम दिन मात्र ये विकेट बल्लेबाजी के लिए आसान बनेगी क्योंकि आज के दिन में सबसे ज्यादा छक्के की बरसात आज अंतिम दिन हुई बिल्कुल। और अब मुकाबले में मजा, दूर वाले चोर से गेंदबाजी में तब्दीली, अब यहां पर गेंदबाज है धीरज और सामना करेंगे, मैंने पहले कहा था प्रतीक केश के बारे में बिल्कुल कहा था कि आक्रामक रवैया के साथ खेलने वाले खिलाड़ी है, एक तरफ तेज तरह गेंदबाज आप धीरज को देख रहे, प्रतीक केश खेलने के लिए तैयार, धीरज तेज तरह गेंदबाज, धीरज होंगे गेंदबाजी के लिए, उल्वा निश्चित रूप से उल्वे पैवेलियन नोड यहां पर एंड से मारा करेंगे, तेज तरार गेंद 6 गेंदे 13 रन 7 चेंडू आणि जिंकण्यासाठी श्रीराम 11 सीडोन क्रिकेट संघाला 13 धावांची गरज। ये देखिए हवाई फायर, डू नॉट फायर विदाउट स्मोक, बिना आग से कभी धुआं नहीं उड़ता, बिन बादल कभी बरसात नहीं होती और यहां पर बरसात हो रही है बल्लेबाज प्रतिकेश द्वारा। डीजे मास्टर छक्के के साथ टीम का स्कोर छलांग मारता हुआ 35 पर, शुरू में कहा था कि ये बल्लेबाज के पास क्षमता है, सबसे ताकतवर खिलाड़ी है और उन्होंने इस विकेट के ऊपर साबित करके दिखाया कि उनकी सोच, उनके इरादे, उनकी मानसिकता बिल्कुल उनके नाम की तरह, फुटवर्क देखा, टेम्परामेंट देखा उनका, जैसे गेंद रडार में आई सीधा गेंद को फेंका था, डिसाइड किया था आगे निकाल कर खेले, सीधा गेंद गई थी 6 रनों के लिए, 5 गेंदे 7 रन मुकाबला बन सकता है, 5 गेंदे 7 रन गेंदबाज धीरज और दी विकेट। ये देखिए गैप ढूंढे, बैकफुट पर गए, गेंद जा रही है डीप गली रीजन में, गेंद जाती हुई देखते देखते गेंद सीमा पार 4 रनों के लिए और 4 रन के मदद से श्रीराम 11 सीडन क्रिकेट टीम की कुल मिलाकर रन संख्या बनी 2 विकेटों के नुकसान पर 39। अब यहां पर रन संख्या 39 39 से निश्चित रूप से अब 4 गेंदे और जीतने के लिए 3 रन चाहिए। अब एक छक्का और चौके ने पूरी तरह से मैच का रूप बदल दिया है, मैच का समीकरण, मैच का नक्शा जिसे कहा जाता है, बिल्कुल निश्चित रूप से मैच का ही कैन चेंज दी डायग्राम ऑफ द क्रिकेट मैच, बिल्कुल जो मैच का नक्शा होता है ना पूरी तरह से उन्होंने चेंज किया, बदल दिया पूरी तरह से, क्योंकि एक पहला छक्का दागा, इससे पहले गेंद के ऊपर चक्का, दूसरी गेंद के ऊपर चौका, अब 4 गेंदे 3 रन मुकाबला अब आसान बनता जा रहा है। लेकिन क्रिकेट खेले कि जब तक अंतिम गेंद फेंकी नहीं जाती क्रिकेट के बारे में कुछ भविष्यवाणी नहीं की जा सकती क्योंकि मुकाबला अभी भी बैलेंस है। गेंदबाजी के लिए धीरज तैयार और दी विकेट। ये देखिए अच्छा है अपर स्ट्रोक है, विश्वसनीय स्ट्रोक, गेंद जा रही है विकेट रिजन में, गुड रनिंग बिटवीन द विकेट, आंखों आंखों में इशारा करते हुए दोनों बल्लेबाज 2 रन मुकम्मल, 2 रन के मदद से टीम के रन संख्या 41 यानी कि 41। आप 3 गेंदे कंपलसरी 1 रन की आवश्यकता, 3 चंडू आणि जिंकण्यासाठी श्रीराम क्रिकेट संघ इथे सिडोन क्रिकेट संघाला 1 धावेची गरज असणार आहे। अगेन दे बचिए 3 गेंदे बचिए 1 रन 3 डिलिव्हर टू विन द 1 रन्स। मुकाबला बिल्कुल मजा आएगा दर्शकों को क्योंकि मैंने पहले कहा था हमें जानकारी थी कि शिवडंग क्रिकेट टीम और वाल ये बल्लेबाजी उनकी ताकत है, शिवडंग की तो सबसे बड़ी ताकत है वो है बल्लेबाजी। ये देखिए और इसी के साथ गेंद जा रही है,
कवर पॉइंट सीमा रेखा के बाहर चार रनों के लिए और चार रन के मदद से यहां पर श्रीराम क्रिकेट क्लब सीडोंग क्रिकेट टीम ने जीत यहां पर प्राप्त की, अंतिम यहां पर फाइनल में प्रवेश किया है। सीडोंग क्रिकेट टीम के हार्दिक हार्दिक अभिनंदन। तर पुढची लढत बघा, आमचे ऑर्गनायझर किरण दादा इथे सांगतात 3 षटकांचा सामना असेल, पण जर तुम्ही उशीर केला आहात तर 2 षटकांचा सामना असेल ते सूचित करतात। शत्ररक्षण करणाऱ्या संघनायकांनी जर उशीर केला, किरण पटेल यांनी सूचित केलेल्या 2 षटकांचा सामना असेल, त्याकरता तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये दाखल होणे गरजेचं आहे। आपण उपांत्य खऱ्या अर्थाने ही लढत बघली, उपांत्य फेरीची लढत खऱ्या अर्थाने, एका बाजूला श्रीराम क्रिकेट संघ शिवडोन, विपक्ष सिद्धिविनायक वहाल, आणि या खऱ्या अर्थाने महत्वपूर्ण लढतीमध्ये श्रीराम क्रिकेट संघ